उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। आज पंचायत समिती दिंडोरी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे संस्थापक राज्य कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांना बेकायदेशीर आणि नियमबाह्य प्रभारी केंद्र प्रमुखांच्या नियुक्तींच्या विरोधात निवेदन देण्यात आले। जिल्हा परिषद नाशिक प्रशासनांतर्गत शाळांतील जिल्ह्यातील 244 मंजूर पदांपैकी 211 पेक्षा अधिक पदांचा पदभार प्राथमिक शिक्षकांकडे देऊन अनियमितता करण्यात आली आहे। शासन निर्णयानुसार बाल शिक्षण हक्क कायद्यान्वये शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही अशैक्षणिक कामास मज्जाव केला असताना त्यांची प्रशासनिक केंद्रप्रमुख पदी नियुक्ती करून संबंधित विद्यार्थी हिताला बाधा पोहोचवण्याचे काम झाले। विद्यार्थी हित लक्षात घेता सदरील केंद्रप्रमुख ज्यांनी शिक्षक असताना अतिरिक्त प्रभार स्वीकारला आहे त्यांच्या कार्यसूचीनुसार अध्यापन होत नाही त्या सर्वांनी आज केंद्रप्रमुख पदभारावर बहिष्कार टाकून शिक्षक परिषदेला पाठिंबा दिलाय। शिक्षक परिषदेने विद्यार्थी हित बघता प्रभारी केंद्रप्रमुख नियुक्त्यांविरोधात तीव्र आंदोलनाचे निवेदन दिले। याप्रसंगी संस्थापक राज्य कोषाध्यक्ष संजय पगार, तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शांताराम कापसे, कार्यवाह रवींद्र हेळीज, कार्याध्यक्ष सुभाष बर्डे, राजेंद्र कापसे, कोषाध्यक्ष नितीन शिंदे, कार्यकारी अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष संजय सोनवणे, शाहूल वानखेडे, शिवाजी भोसले, दीपक खैरनार, तसेच प्रभारी केंद्रप्रमुख मंगलसिंग देवरे, संजय जगताप, श्रावण भोये, तारा धुळे, अभिमन महिरम, प्रवीण गरुड, सचिन वसमतकर, प्रकाश सोनवणे, बळवंतसिंग ठाकरे, कलावंत मावची आदी उपस्थित होते। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 244 केंद्रप्रमुखाची जी पदं मंजूर आहेत त्या पदांपैकी 200 अधिक पदांवरती प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून प्राथमिक शिक्षक कार्यरत आहे। वास्तविक या शिक्षकांना सदरचे पदाचा पदभार देत असताना सर्व नियमांचं असं उल्लंघन करून ते देण्यात आलेलं आहे। कारण 1996 पासून तर सन 2013 जे आर आहेत, जे शासकीय परिपत्रक आहेत, त्या प्रत्येक परिपत्रकात बालकांच्या शिक्षणाच्या हक्काला कुठेही हात घालू नये, त्याला कोणती बाधा त्यांच्या अध्यापनात निर्माण होऊ नये या कारणास्तव शिक्षकाला कोणत्याही पद्धतीनुसार त्याची प्रतिनियुक्ती करता येणार नाही किंवा तात्पुरत्या स्वरूपात कोणतीही इतर कार्यालयात काम करण्याची किंवा पंचायत समितीमध्ये काम करण्याची, जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची आदेश देता येणार नाही अशी सुस्पष्ट शासनाचे निर्देश असताना सुद्धा शिक्षकांना या स्वरूपाचा प्रभार देऊन विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होतं। संपूर्ण जिल्हाभर हे आंदोलन आपण शिक्षण परिषदेच्या वतीनं आयोजित करीत आहोत आणि लवकरच हे प्रभारी केंद्रप्रमुखांच्या या पदभारापासून आपण सर्व शिक्षकांना मुक्त करून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। आज दिंडोरीच्या सर्व प्रभारी केंद्रप्रमुखांनी बहिष्कार टाकून शासकीय प्रशासकीय ग्रुपमधूनही लेप झाले, सर्वांचं नक्कीच अभिनंदन आणि या आंदोलनाला सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी सागर मोर वणी।